नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। अधिक मास अमावस्या हा दिवस धर्मशास्त्रामध्ये फार महत्त्वाचा मानला जातो, कारण हा दिवस 3 वर्षांतून एकदाच येतो। या दिवशी अधिक मासाची समाप्ती होते। अधिक मास म्हणजे श्रीहरी विष्णूंचे पूजन व उपासना करण्याचा खूप चांगला महिना। ज्योतिष शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी केले जाणारे उपाय, केली जाणारी कार्ये खूपच प्रभावशाली असतात। अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपण आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांपासून सुटका मिळवू शकतो। आजच्या या व्हिडिओत आपण अमावस्येच्या दिवशी केल्या जाणाऱ्या काही उपायांबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांचा सरळ सरळ संबंध आपला नोकरी व्यवसाय, धनसंपत्ती व आरोग्याशी जोडलेला आहे। अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून श्रीहरी विष्णूंचे पूजन करावे व गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा। काळे उडीद व काळ्या वस्त्राचे दान करावे। हनुमानांचे पूजन करून हनुमान चालीसाचा पाठ करावा। हनुमानांपुढे चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा व त्यांना मोतीचूरचे लाडू नैवेद्याला ठेवावेत। असे म्हटले जाते की यामुळे आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधा दूर होतात व आपले मानसिक टेन्शनही दूर होते। अमावस्येच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणेही खूप शुभ असते। जर आपल्या नोकरी व्यवसायात किंवा इतर कोणत्याही कार्यात काही अडचणी येत असतील तर एखाद्या तलावात किंवा नदीत जेथे मासे असतील अशा ठिकाणी पिठाचे गोळे करून टाकावेत। अमावस्येच्या दिवशी मुंग्यांना साखर टाकावी। मुंग्यांना साखर दिल्यास आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या कष्ट व बाधांपासून आपली सुटका होते। अमावस्येच्या दिवशी तीर्थस्थळांवर स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे, परंतु जर आपल्याला हे शक्य नसेल तर आपल्या स्नानाच्या पाण्यात गंगेचे पाणी टाकून त्या पाण्याने स्नान करावे, यामुळेही आपल्याला गंगा स्नानाचे पुण्य मिळते। अमावस्येच्या दिवशी गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून घराच्या ईशान्य कोणात तो दिवा ठेवला तर देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते। देवी आईचे आपल्या घरात स्थायी वास्तव्य राहते। जर नोकरीमध्ये बाधा येत असेल, नोकरी लागत नसेल, तुम्ही बेरोजगार असाल तर अमावस्येच्या दिवशी एक दिवस अगोदर एक लिंबू घरात आणून ठेवावा। सकाळी तो लिंबू स्वच्छ करून देवघरात ठेवून द्यावा। संध्याकाळी तो लिंबू उचलून त्याचे 4 भाग करावे व 4 रस्त्यांवर जाऊन 4 दिशांना ते तुकडे टाकून द्यावेत। यामुळे आपल्या नोकरी व्यवसायात चारही दिशांनी येणाऱ्या सर्व बाधा चारही दिशांपासून लांब जातील व आपल्याला योग्य जागी योग्य पदावर नोकरी लागेल। जर आपल्या कुंडलीत कालसर्प योग असेल, काही अडचण असेल तर अमावस्येच्या दिवशी चांदीचे नाग नागिन घ्यावेत, त्यांना दुधाने स्नान घालावे व पांढऱ्या फुलाने त्यांचे पूजन करावे व पांढऱ्या फुलांबरोबरच नाग नागिनीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे। या उपायामुळे आपल्या जीवनातील कालसर्पदोष नाहीसा होतो। हे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या कष्ट, बाधा, अडचणी व पीडांपासून सुटका मिळवू शकतो, कारण अमावस्येच्या दिवशी केले जाणारे उपाय फारच प्रभावशाली असतात। आपल्याला जे उपाय शक्य होतील ते करून आपण आपल्या जीवनातील दुःख, त्रास व अडचणी दूर करू शकतो। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।